अखेर आगार व्यवस्थापकांनी दिल्या सूचना। राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बायपास मार्गे न जाता शेवाळी मार्गानेच गावातून जातील। साक्री तालुक्यातील शेवाळी दा ग्रामस्थांच्या वतीने राज्य परिवहन महामंडळाच्या काही बसेस नवीन बायपास मार्गे जात आहेत, त्यामुळे शेवाळी येथील प्रवासियांना गावापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर उतरावे लागत असल्याकारणाने वृद्ध व्यक्तींना त्रास सहन करावा लागत आहे। या संदर्भात ग्रामस्थांकडून आगार प्रमुखांना बसेस या शेवाळी गावातून जाव्यात या मागणीचे निवेदन देण्यात आले होते। निवेदनाची दखल घेत साक्री आगाराचे आगार व्यवस्थापक श्री किशोर अहिर राव यांनी तात्काळ दखल घेऊन आज मंगळवार रोजी सर्व चालक वाहक यांना साक्री धुळे महामार्गावरील शेवाळी गावाजवळील नवीन बायपास मार्गे वाहतूक न करता जुन्या मार्गानेच शेवाळी गावातून वाहतूक करावी अशा सूचना दिल्या व तसेच राज्यातील इतर आगारांना याविषयी पत्राद्वारे कळवले जाईल अशी माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना दिली त्यांनी दिली। लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी अखिल शाह साक्री जिल्हा धुळे। साक्री आगारच्या जातील या संदर्भात चालक वाहकांना सूचना देण्यात आलेली आहे। तसेच वाहतूक नियंत्रण कक्षावर सुद्धा माहिती दिलेली असून सर्व बसेस साक्री आगाराच्या बसेस या शेवाळी गावातूनच जातील याबाबत आम्ही कार्यवाही केलेली आहे। तसेच विनावाहक बसेस आहेत या बायपास मार्गाने जातील याबाबत आम्ही सर्वांना सांगितलेलं आहे आणि जलद अतिजलद ज्या बसेस असतील तर त्या बसेस इतर आगाराच्या विभागाच्या या संदर्भात विभागीय कार्यालयातून संबंधित विभागांना सूचना देण्यात येतील।